सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक बुवा तारी यांच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात सल्ले मागण्यासाठी त्यांचे दोन नगरसेवक माझ्याकडे आले होते असा खुलासा माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय. पाहुयात काय म्हणालेत चांदोसकर. मला एकच सांगायचं आहे, बुवा तारी यांनी आपल्या नगरसेवकांची एक मीटिंग घ्यावी आणि त्या नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक बुवा तारीच्या भ्रष्टाचारासंदर्भातच माझ्याजवळ सल्ला मागायला आले होते. व बुवा तारी यांना मी असं सांगेन की मी त्यावेळी त्या दोन्ही नगरसेवकांना काय सल्ला दिला तो पहिला विचारावा, अन्यथा मला तोंड उघडायला लावू नका. नाही तर देवगड जामसंड्याच्या जनतेला तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही अशा गोष्टी तुम्ही या अनुषंगाने केल्या आहेत. राहिला विषय आनंदवाडी ठेकेदाराला आम्ही धमकावलं, तर माझं असं म्हणणं की बुवा तारी किंवा उल्हास मंचेकर यांनी त्या ठेकेदाराला घेऊन माझ्या विरोधात किंवा माझे जे सहकारी होते त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार करावी. आम्ही तिथे काय बोललो आणि त्यांनी काय सांगितलं, आम्ही तिथे कामाच्या संदर्भात चौकशी करायला गेलो होतो तर ते म्हणाले की आमचं काम सध्या बंद आहे. तर म्हटलं कशा संदर्भात बंद आहे, तर बुवा तारी आणि त्याचे सहकारी आमच्याजवळ गाडी म्हणजे डंपर आणि अन्य सामग्री मागण्यासाठी आले होते आणि त्यांनी चांगलं एक काम करतायत देवगडमध्ये, त्या पाण्यासंदर्भात गा काढायचं आहे म्हणून आम्ही त्यांना वस्तुस्थिती निर्माण आम्ही त्याला जाही दिलेली आहे, त्यामुळे तिथे आमचं काम आता सद्यस्थितीत बंद आहे. आम्ही तिथे काहीच त्याच्यावर चर्चा केली कारण त्यांनी चांगलं काम केलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे, ह्या सगळे जे उपक्रम नगराध्यक्षांनी जो राबवला त्याची अभिनंदन मी त्यांचं सोशल मीडियाच्या मार्फत मी स्वतःहून केलेलं आहे. Thank you.